आकाशवाणी आपण पाहता 23 तास एक पाऊल मागे आकाशवाणी आकाशवाणीचं हे फोकनाळे केंद्र आहे. जिलबी पोहेकर आपल्याला बातमी देत आहे. आजच्या ठळक बातम्या. मुंबईतील पांढरे डुकरं नागपूरला रवाना करण्यात आले आणि काळे डुकरं तिथंच ठेवले. दोन्ही डुकरं एकत्र होत असल्याने खाण्यात तुतुला येत होता म्हणून वेगळं केलं आणि वेगळं केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. मुंबईतील केशवरामजी शेपुटोळे यांचं काल एका झटक्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार होता. त्यांच्या मागे एक मुलगा असून बऱ्याच मुली होत्या. एवढे चांगले होते की घरी उद्याच्या लायकीचे नव्हते. मुंबईतील अश्वरारा यांची वाकड काल मच्छराने पळवून नेली. एवढी मोठी वाकड एका मच्छराने कशी काय पळवून नेली म्हणून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि पोलिसांचा ताफा बोलवला. 8 दिवसापर्यंत पोलीस फिरली परंतु वाकडचा शोध लागला नाही. शेवटी काल पोलिसांनी हात टेकवले. शेवटी 8:30 वाजता कुत्री बोलवली. कुत्रीनं सांगितलं की वाकडचा शोध लागल्याशिवाय मी परत जाणार नाही असा त्या कुत्रीचा. 9:30 वाजता शपथविधी पार पडला. त्या कुत्रीच्या शपथविधीकरता अनेक देशाचे कुत्रे हजर होते. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र विदर्भात काही ठिकाणी गारीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. घाबरू नका, नक्की नाही. हवामान खात्याचा इशारा. येत्या आठवड्यामध्ये एवढी कडाक्याची थंडी पडणार आहे की नाकात जर काळी घातली तर कुल्फी तयार होईल. रंग टाकून खाता येईन बर्फाची गरज भासणार नाही. हरवलेल्या व्यक्तीसंबंधी सूचना. आमच्या येथील पागलरावजी मॅटोडे कालपासून हरवले आहे. त्यांची उंची 5'3" असून रंग गोरा असून तोंड काळा आहे. ज्यांना कुणाला आढळल्यास त्यांनी योग्य पत्त्यावर कळवावं. त्यांना योग्य इनाम देण्यातील पत्ता लिहून घ्या. मुक्काम अलीकडे, पोस्ट पलीकडे, तालुका एकीकडे, जिल्हा सगळीकडे. आकाशवाणी बातम्या संपल्या. पुन्हा भेटू सह्याद्रीवर. तोपर्यंत नमस्कार.